पेपर तर ऑफलाईन होणार हे आता नक्की झालेलं आहे. मग डिप्लोमानंतर किंवा नववी दहावीनंतर आम्ही तर ऑफलाईन थेरी पेपर दिलेलेच नाहीये, पहिल्यांदाच आम्ही थेरी पेपर देतोय. मग हा नेमका लिहायचा कसा, पेपर लिहिण्याचे काही टिप्स वगैरे आहेत का की जेणेकरून कमीत कमीत अभ्यास झाला असेल तर आपण जास्तीत जास्त मार्क मिळवू शकू, अशा काही स्ट्रॅटेजी वगैरे आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही तेच बघणार आहोत. 12 इम्पॉर्टंट पॉईंट्स, 12 इम्पॉर्टंट अशा टिप्स मी तुम्हाला देणार आहे की जेणेकरून तुम्ही कमीत कमीत अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवू शकता, तुम्ही तुमच्या कॉलेजचे टॉपर सुद्धा बनवू शकता, तुमचा पेपर सर्वात वेगळा असेल. अशी 12 इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. या जर तुम्ही पालन केला तर 100% गॅरंटीने सांगतो की तुम्हाला मॅक्सिमम मार्क मिळतील, म्हणजे मिळतीलच. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विनीत भाऊसर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल विनीत स्टॉक वर. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला समजला असेलच, तर मग आता पेपर नेमका कसा लिहायचा, 12 पॉइंट्स नेमके काय आहे. तर डिप्लोमाचे विद्यार्थी असो, इंजिनिअरिंगचे असो, फार्मसी असो किंवा कोणताही कोर्सेस असो, सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना या 12 टिप्स एकदम इम्पॉर्टंट ठरणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहा. आणि बघा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण भविष्यामध्ये तुम्हाला करिअर रिलेटेड आणि जॉब रिलेटेड भरपूर महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी अभ्यासाच्या काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे, अभ्यासाची काही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे. कारण बघा, हे एक युट्यूबर नाही बोलते, मी ज्यावेळेस डिप्लोमाला होतो ना त्यावेळेस 6 च्या 6 सेमिस्टरचा टॉपर होतो, त्यानंतर इंजिनिअरिंगला सुद्धा सेकंड इयर जर सोडलं ना तर थर्ड इयर आणि लास्ट इयर या दोघी वर्षांचा मी टॉपर होतो, युनिव्हर्सिटी टॉपर सुद्धा मी राहिलेलो आहे. जर तुम्हाला समजा खोटं वगैरे वाटत असेल काही विद्यार्थ्यांना तर तुम्ही माझ्या फेसबुक वगैरे जाऊन वगैरे चेक करू शकता. 2018-19 तुम्हाला जे पण काही पोस्ट वगैरे दिसले त्याच ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल की मी टॉपर होता की नाही ते. ठीक आहे ना, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात पहिला पॉइंट, तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळाला ना तर त्याला व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला काय काय येतंय नाही येतंय हे व्यवस्थित समजून घ्या. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला समजा काही क्वेश्चन वगैरे दिले असेल, समजा बघा क्वेश्चन नंबर 1, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 असे काही तुमचे क्वेश्चन असेल आणि प्रत्येकमध्ये सब क्वेश्चन सुद्धा असेल, म्हणजे कसं, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, तर या 6 पैकी कोणतेही तुम्हाला 4 अटेम्प्ट करायचे आहे. क्वेश्चन नंबर 2 पण सेम आहे, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, या 6 पैकीसुद्धा कोणतेही 4 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. बरोबर आहे, सेम, सर्वच्या सर्व सेम सेम आहे, अटेम्प्ट एनी 4, अटेम्प्ट एनी 4, अटेम्प्ट एनी 2 वगैरे असं काहीतरी तुमचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट वगैरे असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती का, की जो क्वेश्चन तुम्हाला पूर्णपणे येतोय, जो क्वेश्चन तुम्हाला पूर्णपणे एकदम ॲक्युरेट येतोय, त्या क्वेश्चनला तुम्हाला पहिले सॉल्व करायचं आहे. म्हणजे कसं, आता मला पहिला क्वेश्चन व्यवस्थित येत नाही, म्हणजे याच्यातले फक्त 3च येत आहे, बरोबर आहे, आणि एकूण 4 अटेम्प्ट करायला लावले, तर मी याला नंतर लिहेल. पण बघा, मला क्वेश्चन नंबर 2चे, म्हणजे याच्यातले मला 4 एकदम ॲक्युरेट येत आहे, तर मी याला पहिले लिहेल, क्वेश्चन नंबर 2ला मी पहिले लिहेल. तर असं का बरं, असं का नेमकं, तर या कारण, याच्या मागे एक असं कारण आहे की बघा, सर्वच्या सर्व तुम्हाला 4 मार्क आला आहे, तर बघा ज्यावेळेस ह्याची चेकिंग वगैरे केली जाईल ना तर तुम्हाला अरे वा रे वा, याने तर एकदम छान छान प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, 4 मार्क, म्हणजे तुम्ही 4 सॉल्व्ह केले तर प्रत्येकाला तुम्हाला मिळाले बेटा 4 मार्क. आणि बघा, जर तुम्ही असा क्वेश्चन पहिले सॉल्व्ह कराल की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही येतच नाही तर तुमचा पाडा कसा जाईल, 3 मार्क. आणि बघा, एकदाची का 3-3 मार्काची गाडी सुरू झाली ना तर पेपर चेकर त्याच्या कॅल्क्युलेशन इझी जाण्यासाठी 3-3-3-3-3-3-3 पाडा चालू करून देतो. येतं का लक्षात मला काय म्हणायचं आहे? आणि एकदा का त्याने 4-4 पाडा सुरुवात केला म्हणजे शेवटी थोडंसं 19-20 पण झालं असेल ना, म्हणजे एखादा आन्सर 19-20 पण लिहिलं गेलं असेल ना तरी तो 4 मार्क देऊन देतो. असं का माहिती का, कारण त्याच्या डोक्यामध्ये एक टेंडन्सी होऊन जाते की अरे विद्यार्थी हुशार दिसतो, एकदम व्यवस्थित पेपर याने लिहिलेला आहे, बरोबर ना, मग याच्याकडून काही थोडी थोडी छोटी मोठी चूक झाली असेल किंवा टाईम वगैरे पुरला नसेल किंवा काही कारण असेल त्याच्यामुळे त्याने थोडंसं 19-20 लिहिलं आहे, देऊन द्यायला 4 मार्क, ही टेंडन्सी तयार होते. पण जर समजा तुम्ही असा क्वेश्चन पहिले लिहिला की जो तुम्हाला व्यवस्थित येतच नाहीये, म्हणजे पहिला क्वेश्चन पहिले लिहायचा असं म्हणून जर तुम्ही पहिला क्वेश्चन पहिले लिहिला आणि याच्यात तुम्हाला व्यवस्थित काही येत नाहीये, म्हणजे याला 3 मार्क 2 मार्क 3 मार्क 3 मार्क, म्हणजे 3-2 3-2ची ही जी कॅटेगरी एकदाची सुरू झाली की शेवटपर्यंत, मग शेवटी तुम्ही कितीही ॲक्युरेट लिहा मला 3-3-3-3-2-2-3-3 असेच मार्क मिळतात. का? कारण डोक्यामध्ये टेंडन्सी तयार होते. येते एका लक्षात मला काय म्हणायचं आहे? तर हा झाला माझा पहिला पॉईंट, काय की जो प्रश्न तुम्हाला परफेक्ट येतोय ना तो पहिले लिहा. त्यानंतर वेळ भरपूर आहे, पेपर एकदम नीट नीट का स्वच्छ लिहा. त्यानंतर अतिरिक्त समास नका पाडू. आता बघा कसं असतं माहिती का, आता हा आहे तुमचा पेपर, आता याच्यात तुम्ही काय करता,
ऑलरेडी तुम्हाला इकडून एक समास आणि इकडून एक समास अशा दोन समास तुमच्या ऑलरेडी दिलेल्या असतात. तरी सुद्धा काही विद्यार्थी काय करता इकडून अजून एक मारता असं रिकामी कामं करू नका. जसं तुम्हाला लागतं ना तसं त्यांनी ऑलरेडी तुम्हाला प्रिंट करून दिलेलं आहे, ठीक आहे ना. अतिरिक्त समास पाडू नका. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, क्वेश्चन नंबर मोठ्या अक्षरात द्या. जर झालं ना तर काय करायचं, इथं द्यायचा क्वेश्चन नंबर वन, याच्या खाली दोन अंडरलाईन करायच्या. किंवा तुम्हाला इथे पण दिला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. इथे तरी दिलं क्वेश्चन नंबर वन, पण एकदम मोठ्या ठळक अक्षरात द्या आणि त्यानंतर हा क्वेश्चन लिहत चला. अरे असं कसं म्हणता सर तुम्ही क्वेश्चन लिहत चला? कोणता क्वेश्चन लिहायचा सांगू का तुम्हाला? की बघा आता क्वेश्चन नंबर वन, अटेम्प्ट एनी फाय एनी फोर आहे समजा, ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्ही लिहा, मग यातलं पहिलं असेल ना तर हा पहिल्याचं डायरेक्ट असेल, या पहिल्याचं उत्तर असं लिहा डायरेक्ट. म्हणजे हा जो सब क्वेश्चन आहे ना, हा सब क्वेश्चन लिहायची गरज नाही, पण हा क्वेश्चन लिहा. कारण कसं होतं माहिती का, की एखाद्या पेपर चेकरचं इकडे लक्ष जात नाही. क्वेश्चन नंबर एकदम तुम्ही बारीक लिहिला असतो, इकडे त्याचं लक्ष जात नाही, पण इकडेचं लक्ष जातं. याच्यामुळे काय होतं माहिती का, मार्कांचं कॅल्क्युलेशन चुकत नाही. मार्क जे पण काही तुम्हाला दिले गेलेले ना, त्याची काउंटिंग एकदम प्रॉपर होते जर तुम्ही असं वगैरे देशाल तरची गोष्ट, ठीक आहे. चला, हा झाला तुमचा पुढचा पॉईंट. आणि त्यानंतर बघा, रँडम कोणता एका क्वेश्चन कुठे लिहित आहे. म्हणजे बघा कसं माहिती का, क्वेश्चन नंबर वन मधून तुम्हाला चार येत नव्हते, तुम्हाला दोन येत होते. म्हणजे क्वेश्चन नंबर वन टाकला, त्याच्यातले दोन लिहिले, मग परत सर्वात शेवटी परत क्वेश्चन नंबर वन टाकला, परत दोन लिहिले, असे रिकामे कामं करू नका. चांगलं वाटत नाही ते. कारण कसं माहिती का, जेवढं त्या पेपर चेकरला त्रास होईल ना पेपर चेक करताना, तेवढा तुम्हाला तो जास्त कमी कमी मार्क देईल. येतं एका लक्षात, तर त्याला एकदम सोपा रीतीने चेक केला गेला पाहिजे असा पेपर ठेवा. आणि अक्षर इतकं सुंदर काढा ना, टाईम भरपूर आहे, अक्षर इतकं सुंदर काढा की त्याने वाचलंच नको पाहिजे डायरेक्ट. येतं आहे का, ज्यांचं अक्षर चांगलं नाही त्याचा हा खूप जबरदस्त फायदा होतो की बघा लोक पेपर वाचतच नाही असं. बरोबर आहे का, द्या मार्क. बरोबर आहे का, द्या मार्क. मग याता आता नेमकं लिहायचं कसं, फॉर्मॅट नेमका कसा असला पाहिजे. जर समजा तुम्हाला आलं की डिफाईन, चार डेफिनेशन दिल्या, डिफाईन इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी असं काहीतरी दिलेलं आहे. अशा एका क्वेश्चनमध्ये तुम्हाला एकूण चार डेफिनेशन दिलेलं आहे, तर काय करायचं, चला क्वेश्चन नंबर वनचं उत्तर मग स्टार करून पहिले लिहायचं इलास्टिसिटी. बरोबर आहे, मग दोन डॉट दिले, याच्या खाली एक अंडरलाईन मारायची आणि त्यानंतर डेफिनेशन सुरू करताना इथून करायची. म्हणजे असा पॉईंट द्यायचा आणि लिहायचा, इलॅस्टिसिटी इज डिफाईन ॲज इट इज द अबिलिटी ऑफ मटेरियल विच रिगेन्स इन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूव्हल द एक्स्टर्नल डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे जी पण काही डेफिनेशन आहे तुम्ही व्यवस्थित लिहून टाकायची. लगेच लिहिली अशी डेफिनेशन वगैरे दोन तीन ओळीमध्ये, ठीक आहे. एक्झाम्पल येत असेल तर आनंदाची गोष्ट, नसेल तर दोन नंबरची डेफिनेशन टाकायची. मग लिहायची प्लास्टिसिटी. असाच पेपरचा फॉर्मॅट तुमचा असला पाहिजे बाळांनो, ठीक आहे. याच्या खाली अंडरलाईन, मग मस्त की जे पण काही तुमचं असेल डेफिनेशन वगैरे लिहायची, लगेच तिसरी डेफिनेशन लगेच टाकायची पूर्ण मॅलिएबिलिटी. येतं आहे का मला काय म्हणायचं आहे. म्हणजे बघा बाळांनो, मला असं म्हणा की जे पण काही तुम्हाला डेफिनेशन वगैरे विचारलेले आहे ना, ह्या व्यवस्थित असं स्टार वगैरे एकदम छान छान सुंदर सुंदर पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहे, ठीक आहे. चला, चार मार्काचे असेल तर चार डेफिनेशन, त्यांचं एक्झाम्पल वगैरे तुमचं आलंच पाहिजे, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला चार मार्क वगैरे मिळणार आहे, ठीक आहे. चला, आता त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट. आता जर समजा तुम्हाला आलं एक्सप्लेन समथिंग, समजा एखादं ऑपरेशन असेल, एखादं डिव्हाइस वगैरे असेल, समजा बर्डन ट्यूब प्रेशर गेज हा नेमका कसा वर्क करतो हे तुम्हाला विचारलं असेल, मग आता काय करशा, ज्या ज्या वेळेस एक्सप्लेनचा प्रश्न वगैरे येतो ना त्यावेळेस नेमकं याचं उत्तर कसं लिहायचं हे सुद्धा आता आपण बघून घेऊ. आता बघा, जर समजा तुम्हाला आलं एक्सप्लेन बर्डन ट्यूब प्रेशर गेज, मग सगळे टाकाल दोन नंबर याचं उत्तर, ठीक आहे. मग चला, बर्डन ट्यूब प्रेशर गेज एक्सप्लेन करायचं आहे का, मग सगळे स्टार करून नाव टाकायचं बर्डन ट्यूब प्रेशर गेज, याच्या खाली अंडरलाईन डॉट, याच्या खाली अंडरलाईन करायची. त्यानंतर याच्याबद्दल दोन ओळीमध्ये माहिती लिहायची की हे कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं, दोन ओळीमध्ये बेटा. येतं लक्ष तुम्हाला, मला काय म्हणायचं आहे, कारण तुम्ही सर्व माझ्या लहान भाऊ बहिणीसारखी आहे म्हणून एक थोडासा जीव तळमळतो तुमच्यासाठी, बाकी दुसरं काही नाही, ठीक आहे. कारण मी सुद्धा टॉपर आहे आणि मी सुद्धा असाच पेपर लिहायचा. म्हणजे 80% अभ्यास करून मी 100 मार्काचा पेपर लिहून यायचा. काही काही जण असे असतात की पूर्ण अभ्यास झालेला असतो पण तरी मी पूर्ण पेपरसुद्धा अटेम्प्ट करता पण मार्क काही पडत नाही, तर ह्या चुक्या करतात त्या, ठीक आहे ना. मस्त की दोन ओळी त्याच्याबद्दल माहिती लिहिली का, लिहिली. त्यानंतर मस्त की स्टार करून नाव टाकायचं कन्स्ट्रक्शन, नाव टाकलं कन्स्ट्रक्शन हो, म्हणजे खाली अंडरलाईन, परत त्याची डायग्राम वगैरे जी पण काही डायग्राम वगैरे असेल ती डायग्राम काढायची. मग पॉईंट लिहायचा, इट कन्सिस्ट ऑफ काय, इट कन्सिस्ट ऑफ, प्रत्येकाचा पहिला पॉईंट हाच पाहिजे, इट कन्सिस्ट ऑफ. मग या डायग्राममध्ये जी जी नावं दिसत आहे ना तुम्हाला, सर्व जे सर्व याच्यात लिहून टाकायचं आहे. इट कन्सिस्ट ऑफ ट्यूब ए, नंतर गिअर ए, पिनियन मेकॅनिझम ए, नंतर मग जे पण काही असेल ना सर्व जे सर्व लिहून टाकायचं, ठीक आहे. असा पहिला पॉईंट. मग दुसरा पॉईंट काय लिहिशाल, की कोण कोणाला कनेक्ट आहे, कोण कोणाला कनेक्ट आहे हे सर्व लिहायचं. तिसऱ्या पॉईंटमध्ये काय लिहिशाल,
प्रत्येक पार्टचं वेगवेगळं फंक्शन काय, हा कशासाठी यूज केला गेलेला आहे, त्यांचे फंक्शन. तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये काय लिहा, त्यांचे फंक्शन. मस्तपैकी नाव टाकायचं वर्किंग, मग नाव टाकायचं वर्किंग. मग वर्किंगमध्ये सुद्धा चार पॉईंट लिहायचे, वर्किंगमध्ये सुद्धा चार पॉईंट लिहायचे. जर तुम्हाला चार मार्कला प्रश्न विचारला गेला असेल ना, तर बघा, स्टार्टिंग, त्याच्याबद्दल दोन ओळी, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, डायग्रॅम, चार पॉईंट्स, वर्किंगमध्ये परत चार ते पाच पॉईंट, कशाप्रकारे ती वर्क करते, एकदम आपल्या भाषेत जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि त्यानंतर चार मार्काला असेल तर एक तर इथे ॲडव्हान्टेज लिहा किंवा ॲप्लिकेशन लिहा, कोणतंही एक लिहा, ठीक आहे. यांच्या सर्वांच्या खाली अंडरलाईन आलीच पाहिजे बाळांनो, ठीक आहे ना. चला आणि बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी विद्यार्थ्यांनो, की जर सहा मार्कला प्रश्न आला ना, तर तुम्हाला बघा, दोन ओळीची माहिती, कन्स्ट्रक्शन, डायग्रॅम, कन्स्ट्रक्शनमध्ये परत चार पॉईंट, वर्किंगमध्ये परत चार पाच पॉईंट, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, मग ॲप्लिकेशन, एवढं लिहिलं ना तरच तुम्हाला सहा मार्क मिळतील, हे लक्षात ठेवा बरं. कारण असाच पेपर मी लिहायचा आणि मला भरपूर भरपूर जबरदस्त मार्क मिळालेले. खोटं नाही सांगत, जे आहे ते तुम्हाला प्रॉपर सांगतो, ठीक आहे ना. चला, तर अशाबद्दल जर तुम्ही पेपर वगैरे लिहाल ना, तर पेपर दिसायला पण एकदम जबरदस्त दिसेल. आणि बघा, वेळ भरपूर यावेळेस तुमच्याकडे, बरोबर ना. त्यामुळे आरामात आरामात पेपर लिहा, नीट नीट लिहा, स्वच्छ लिहा, डायग्रॅम वगैरे व्यवस्थित करा, डायग्रॅमला मॅक्सिमम नावं वगैरे देण्याचा प्रयत्न करा, डायग्रॅम स्वच्छ काढण्याचा प्रयत्न करा, बस, बाकी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे ना. चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं असेल की चार ऍडव्हान्टेजेस लिहा, चार डिसऍडव्हान्टेजेस लिहा, ऍप्लिकेशन वगैरे लिहा, तर टेन्शन नाही घ्यायचं. कधीही सहा लिहायचे किंवा चार लिहायचे येते का, असे तीन पाच सात अशी नका लिहायची, कधी लक्ष ठेवा, चार किंवा सहा लिहा. माइंडसेट शिक्षकाचा थोडा वेगळा असतो, जो चेकर असतो ना त्याचा माइंडसेट चार आणि सहा असेल ना, तो पूर्ण मार्क देतो. थोडासा अनुभव आम्हाला पण आहे, गेल्या सहा वर्ष झाले टीचिंग फील्डमध्ये काम करतोय. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं होतं माहिती का, माझी घरची परिस्थिती खूप बिकट होती, त्यामुळे मला सांगितलं होतं घरच्यांनी की तुला जर शिकायचं असेल चांगल्या कॉलेजेसमध्ये तर तुला काही ना काही कमवावं लागेल. आता कमवू कसं, आपण टॉपर होते तर मी शिकवणं चालू करून दिलो आणि आज तेच माझं प्रोफेशन बनून गेलेलं आहे, ठीक आहे. चला फक्त सांगतो एक जस्ट, तर बघा, जर ॲडव्हान्टेज विचारले आणि तुम्हाला काय माहिती का, तीनच येत आहे, चौथं येतच नाहीये, तर काय करायचं माहिती का, अशा वेळेमध्ये रोमन अंक द्यायचे, वन टू थ्री किंवा एबीसीडी द्यायचा, ए बी सी, येतंय का लक्ष तुम्हाला. जर तुम्हाला सहा सांगितलेले असेल, राईट एनी सिक्स ऍप्लिकेशन, तुम्हाला पाच पाचच येत आहे, सहावं येतच नाही, ते ए बी सी डी, म्हणजे अशी नंबरिंग नाही द्यायचं. नंबरिंग केव्हा द्यायची माहिती का, ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट चार किंवा परफेक्ट सहा येत आहे ना, त्यावेळेस अशी नंबरिंग द्यायची. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला येत नाही किंवा तीनच येत आहे किंवा फक्त पाचच येत आहे, बरोबर ना, किंवा फक्त आठ विचारले तर फक्त सातच येत आहे, तर अशा टायमाला घ्यायचं ए बी सी डी ई एफ जी असं टाकायचं. कारण कसं माहिती का, ज्यावेळेस पेपर चेकर असं बघतो ना, चार लिहिले का त्याने, हा मग चला चार सहा सांगितले होते का मी, यानं चार लिहिले का, अरे कापायचे दोन मार्क, ए बी सी डी, इथं त्याला आणि थोडंसं मोजावं लागतं, येतं का लक्ष तुम्हाला, इथे त्याला थोडंसं स्वतःचं डोकं लावावं लागतं आणि तो डोकं लावत नाही, तो डारपकन मार्क येतो, पुढे चालला जातो, येतं का लक्ष तुम्हाला. म्हणजे पूर्ण परफेक्ट येत असेल ना तर एक दोन तीन चार नंबर द्या, पण जर तुम्हाला थोडंसं 19-20 म्हणजे एखादं येत नाही समजा, नंतर तुम्हाला पॉईंट्स वगैरे लिहायचे, आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा चार पॉईंट लिहा आणि वर्किंगमध्ये सुद्धा चार पॉईंट लिहा, पण तुम्हाला तीनच पॉईंट येत आहे, चौथाच येत असणी, मग ए बी सी डी वापरा. काय वापरा, ए बी सी डी वापरा, म्हणजे पेपर चिकवतो त्याच्याकडे लक्ष जाणार नाही आणि तुम्हाला तो आउट ऑफ मार्क देईल. हा जबरदस्त जबरदस्त स्ट्रॅटेजी बरं विद्यार्थी मित्रांनो, त्याला थोडंसं गुमराह करा, पेपर चिकरला थोडंसं गुमराह करा, येतं का लक्ष तुम्हाला. असं आता हे झालं की ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस वगैरे कसं लिहायचं याचं, ठीक आहे ना. बघा तुम्हाला परफेक्टली चार सहा आठ अशी येत असेल ना तर नंबरिंग द्या, आणि बघा जर तुम्हाला परफेक्ट येत नसेल, थोडे कमी जास्त येत असेल, तर ए बी सी डी ई एफ जी नंतर रोमन अंक वगैरे तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. चला आता पुढचा पॉईंट असा आहे की पेपरामध्ये जर तुम्हाला डिफरन्शिएट बिटवीन, कंपॅरिझन बिटवीन, डिफरन्स बिटवीन असे काही क्वेश्चन आले ना, तर हे सोडू नका, कारण हे पैकीच्या पैकी मार्क देतात. आणि हे लिहिताना कशी लिहायची माहिती का, की बघा जर समजा तुम्हाला फरक विचारला आहे ओपन सिस्टीम आणि क्लोज सिस्टीममध्ये, तर मस्त आहे की बघा असे दोन बरोबरमध्ये दोनच लाईनी पाहिजे. आता मी माझ्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सांगतो की जर तुम्ही असे दोन लाईनी मारल्या नाही मध्ये मी पेपर चेक करणार नाही, तर त्यांना तशी सवय लागून गेली डायरेक्ट. मस्त आहे की असं लावायचं, मस्त लिहायचं ओपन सिस्टीममध्ये लिहायचं एकदम छान छान, आणि क्लोज सिस्टीम. मस्त आहे की पहिला पॉईंट दोन ओळीत झाला, पण इकडचा जो पहिला पॉईंट आहे ना हा तीन ओळी तीन चार ओळी लागल्या, ठीक आहे ना. तर बघा दुसरा पॉईंट सुरू करताना बरोबर इथून आपण सुरू केला असेल ना, एक ओळ सोडून, तर बरोबर इथे पण इथूनच सुरू करा, येतं आहे का लक्षात. इथे थोडासा गॅप जास्त होईल, जाऊ द्या, पण लगे इथून नका सुरू करू, म्हणजे याच्या बाजूला बरोबर हा, याच्या बाजूला बरोबर हा असा आलाच पाहिजे बाळांनो, येतंय का मला काय म्हणायचं बाळांनो लक्षात, की बघा
अशा पद्धतीने, ठीक आहे ना, म्हणजे एकदम छान आणि सुंदर दिसतो. आणि जर वेळ भेटला ना तर याच्यामध्ये एक छोटीशी लाईन वगैरे मारून द्यायची, बस एकदम छान दिसतं, दिसायला सुद्धा एकदम व्यवस्थित दिसतं, ठीक आहे ना. अशा प्रकारेच कंपॅरिझनमध्ये दोनच लाईनी मारा हे मात्र लक्ष ठेवा. काही तर असे पण विद्यार्थी असतात की जे पॅराग्राफमध्ये लिहितात, अरे बाबांनो कंपॅरिझन पॅराग्राफमध्ये कधीही लिहत नाही, अशाच फॉर्मॅटमध्ये लिहिलं जातं, ठीक आहे. कंपॅरिझनचे क्वेश्चन सोडू नका, हे पैकीच्या पैकी मार्क देत असतात. बरं, चला आणि बघा, चार मार्कानुसार आपल्याला, तुम्हाला असं वाटतं चार मार्काला विचारलंय का मग आठ ओळी लिहिल्या तर संपला बरं, असं नाही राहत. डिप्लोमाला डिग्रीला असं नाही राहत, भरपूर लिहावं लागतं त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती. जर तुम्हाला राईट शॉर्ट नोट विचारले असेल तर कमीत कमीत आठ पॉईंट लिहा, आठ पॉईंट. आणि हे बघा, लिहिताना काय करा माहिती का, वन टू थ्री पूर्ण लिहा, परफेक्ट आठ पॉईंट असेल, परफेक्ट आठ पॉईंट असेल तर मग लिहा, पण जर येत नसेल तर अशी डॉट डॉट द्या, पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, असं कसं म्हणजे का पेपर चेक करायला समजत नाही, तो का मोजत नाही असत, पहिला दुसरा तिसरा चौथा. पण तुम्ही जर आकडे दिले तर तो काय करतो, शेवटचा आकडा पाहतो, अरे पाचवा पाच लिहिले काय नाही असं. पण जर समजा असे पॉईंट लिहिले तर त्याला मोजावं लागतं, तर हा त्याचा थोडासा वेळ जातो. तर थोडासा विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जबरदस्त पेपर लिहा. मी जसं तुम्हाला सांगितलं की बघा, जो क्वेश्चन पहिले येतोय तो क्वेश्चन पहिले लिहा, दुसरा पेपर नीट नेटकाने स्वच्छ लिहा, त्याच्यानंतर पेपरचा कोणताही कसाही प्रश्न असो पहिले त्याच्याबद्दल दोन ओळी माहिती, त्याचं कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शनमध्ये डायग्राम, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती, चार पॉईंट्स, वर्किंग नाव टाकायचं ते कसं वर्क करतं हे चार पॉईंटमध्ये मांडून द्यायचं. चार मार्काला विचारलं गेलं असेल तर फक्त ॲडव्हान्टेज किंवा ॲप्लिकेशन लिहून मोकळं. पण जर सहा मार्काला प्रश्न विचारला असेल तर बघा, प्रिन्सिपल म्हणजे दोन ओळीची माहिती, कन्स्ट्रक्शन म्हणजे डायग्राम, कन्स्ट्रक्शनचे चार पॉईंट, वर्किंगचे चार पॉईंट, ॲडव्हान्टेज चार, डिसॲडव्हान्टेज चार, ॲप्लिकेशन चार, एवढे लिहिलं तर तुम्हाला सहा मार्क मिळतील, डॉट. येतं एका लक्ष तुम्हाला. आणि जे पण काही शीटचे प्रॉब्लेम वगैरे असेल ते व्यवस्थित लिहा. पाच पाच MM अशा ज्या ओळी असताना याच्यामध्ये लिहा, पाच पाच MM ओळीमध्ये तुम्हाला प्रश्न वगैरे लिहायचा आहे, ठीक आहे. जे शीटचे म्हणजे टॉम झाला, नंतर जे पण काय असे विषय वगैरे असेल त्या ठिकाणी तुम्हाला असंच लिहावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना लक्ष ठेवा, क्वेश्चन बँकच्या भरवशावर राहू नका. कारण कसं माहिती का, मुंबईचे काही पेपर वगैरे झाले, क्वेश्चन बँकमधून काहीही आलं नाही. आता MSBT पण काय सांगितलं माहिती का, माझं आता बोलणं झालं का, म्हटलं सर मुंबई युनिव्हर्सिटीला तर काही आलं नाही म्हटलं क्वेश्चन बँकमधून, तर MSBTला तर असं काही होणार नाही म्हटलं. तर मग ते काय बोलले माहिती का, म्हणे आम्ही या MSBTकडून ज्या पण काही क्वेश्चन बँक दिलेल्या आहे ना, या फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी दिलेल्या आहे म्हणे. म्हणजे विद्यार्थ्यांना पेपराचा पॅटर्न समजता यावा यासाठी आम्ही दिलेला आहे म्हणे. आणि ते सॅम्पल पेपरच आहे म्हणे, ठीक आहे ना, येतं का लक्ष तुम्हाला. तर त्यांनी असं काहीच सांगितलं नाही की याच्यातून सर्वच सर्व येईल, पण पॉसिबिलिटीज आहे, बरं, पॉसिबिलिटीज आहे त्याच्यातून येण्याची. तर एक तुम्हाला काम करायचं आहे, जी स्कीमच्या आय स्कीमच्या मागच्या ज्या पण काही क्वेश्चन पेपर वगैरे असेल ना, या सुद्धा तुम्हाला करायचे आहे. किंवा हे जाऊ द्या, मस्त की पुस्तक घेऊन या, त्याच्याबरोबर बघा काळं काळं केलेलं असं, बघा समर 16, विंटर 16, नंतर मग समर 18 असं दिलेलं असं, बघा जे असे काळे काळे मॅक्स येऊन दिसले ना, ते सर्व प्रश्न उडवून टाका, सर्व कंपॅरिझन उडवून टाका, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ॲप्लिकेशन थोडी लिंक लावून घ्या, कन्स्ट्रक्शन एखाद्याचं पूर्ण यूट्यूबवर टाका, ते कसं वर्क करतं हे समजून घ्या, आणि आपल्या मनाने सर्वच्या सर्व तयार करा, रट्टा मारू नका, आणि एकदम छान नीट नीट लिहा, फक्त एवढंच मला सांगायचं आहे, ठीक आहे. आणि अभ्यास करताना बघा, निराली टेकमॅक जे पण काही बुक्स वगैरे असेल, दोघी बेस्ट आहे असं काहीच नाही आहे. पण कसं माहिती का, निरालीची लँग्वेज थोडीशी हार्ड असते, पण एकदम डॉट एकदम व्यवस्थित स्ट्रेट फॉरवर्ड असते. आणि टेकमॅकची लँग्वेज थोडीशी इझी असते, आणि त्याच्या डायग्राम पण नावं कमी असतात, डायग्राम एकदम सोप्या सोप्या असतात. तर बघा, थोडंसं डोकं लावा, आणि तुम्हाला जे योग्य वाटते ना ते तुम्ही करू शकता. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करून द्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून द्या. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ऑफलाईन पेपर आहे, पहिल्यांदाच आहे. आणि बघा, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर मार्क मॅक्सिमम तुम्हाला येणार, म्हणजे येणारच. असाच पेपर लिहा, मी जसं सांगितलं, या सर्व गोष्टींचं पालन करा, मॅक्सिमम मार्क तुमच्या खिशात येणार, म्हणजे येणार. या माझ्या तुमच्या बेस्ट विशेष आहे, तुमच्यासाठी बेस्ट टॉप लक, जबरदस्त अभ्यास करा. हे लोक तुम्हाला कमी समजताय ना, त्यांना असं वाटतं की तुम्ही फक्त ऑनलाईनमध्ये स्कोर करू शकता, ऑनलाईनमध्येच मॅक्सिमम पर्सेंटेज मिळवू शकता. दाखवून द्या विद्यार्थी मित्रांनो, कारण तुमच्यामध्ये सुद्धा ती जिद्द आहे, तुमच्यामध्ये सुद्धा ती चिकाटी आहे, लागून द्या. फक्त हे दोन तीन वर्ष फक्त मेहनत करा विद्यार्थी मित्रांनो. जर आता हे चार वर्ष जर तुम्ही व्यवस्थित मेहनत वगैरे करशाल ना, तर पुढचे 40 वर्ष मनसोक्त तुम्ही व्यवस्थित मजा वगैरे करू शकता. म्हणजे कशी, आवडता जॉब मिळेल, आवडतं कॉलेज मिळेल, ड्रीम जॉब जर समजा मिळाला तर मला सांगा याच्यापेक्षा अजून चांगलं काय. येतं का लक्ष तुम्हाला. पण हे चार वर्ष जर तुम्ही टाइमपास केला ना, तर तुम्हाला व्यवस्थित जॉब मिळणार नाही, काही मिळणार नाही, आयुष्य एकदम भंगारून जाईल, ठीक आहे ना. तर बघा, फक्त तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या पालकांसाठी, तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी, माझ्यासाठी फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की अभ्यासाला लागून जा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला लागून जा. कारण भविष्य खूप खूप महत्त्वाचं आहे, करिअर आपलं खूप खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर बेस्ट विशेष तुमच्या फ्युचरसाठी, बेस्ट विशेष तुमच्या पेपरसाठी, बेस्ट ऑफ लक टू ऑल. जर तुम्हाला अजून काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट नक्की करा, मी एखादं लाईव्ह सेशन वगैरे आयोजित करेल. आणि त्यावेळी तुम्हाला जे पण काही डाऊट असो, जे पण काही प्रश्न असेल, करिअर रिलेटेड असो, एक्झाम रिलेटेड असो, काही असो, तुम्ही मनसोक्त विचारू शकता, मी नक्की सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. लवकरच लाईव्ह वगैरे सेशन वगैरे मी आयोजित करेल, टेन्शन घेऊ नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.